आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप निश्चित नाहीये त्यामुळे भूमिका मांडली आहे पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. काल पवार यांनी महाविकास आघाडी 2024 निवडणुकांमध्ये पुढे राहील की नाही या संदर्भात मला माहिती नाही असं विधान केलं होतं आणि त्यानंतर अर्थातच चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र आज सगळ्या संदर्भात शरद पवार यांनी एबीपी माझाशी मी बाईट देणार नाही या अटीवर माहिती दिली आणि महाविकास आघाडीमध्ये ऐक्य राहावं ही भूमिका आहेच माझी पण जागा वाटप नेमकं कसं असेल याबाबत काहीही चर्चा झालेली नाही असा संदर्भ देत काल मी विधान केलं असल्याचं पवारांनी सांगितलं. शरद पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना नेमकी काय माहिती दिली निलेश बुधावले आपल्याला सांगतील. निलेश कविता, खरं तर काल अमरावतीमध्ये जी पत्रकार परिषद झाली होती त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या भवितव्यासंदर्भात पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेस शरद पवारांनी या बाबतीत बोलताना सध्या तरी या बाबतीत सांगता येणार नाही असं म्हटलं होतं. कारण आपण जर पाहायला गेलं तर 2024 निवडणुका अजूनही जवळपास 1 ते 1.5 वर्षाचा त्याला अवधी आहे त्यामुळे अद्याप या संदर्भातली चर्चा झालेली नाहीये असं देखील त्यांना स्पष्ट केलं होतं. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडी पुढे राहील की नाही याबाबत सांगता येणार नाही असं म्हटलं होतं. आज ह्या सगळ्या विषयासंदर्भात ज्यावेळेस माध्यमांमधून बातम्या आल्या त्यावेळी आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी बोलताना त्यांना हे देखील स्पष्ट केलं की महाविकास आघाडी राहावी हेच आपलं मत आहे. सध्या तरी ह्या सगळ्या विषयासंदर्भात जर आपण बघायला गेलं तर जागा वाटपासंदर्भात सध्या तरी चर्चा सुरू झालेली नाहीये त्यामुळे या संदर्भात सध्या बोलणं योग्य नाहीये. मात्र महाविकास आघाडी राहावं हीच आपली भूमिका आहे हे देखील त्यांना स्पष्ट केलं. निलेश धन्यवाद या माहितीबद्दल. तर शरद पवार यांनी काल अमरावतीमध्ये पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देत असताना 2024 महाविकास आघाडी एकत्र लढेल की नाही याबद्दल मी आत्ताच काही सांगू शकत नाही असं म्हटलं होतं आणि शरद पवार यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ काढायला राजकीय वर्तुळामध्ये सुरुवातही झाली होती. मात्र माझ्या वक्तव्याचा कोणताही वेगळा अर्थ काढू नका. जागा वाटपासंदर्भात आम्हा तीनही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही त्यासंदर्भात मी हे वक्तव्य केलं होतं असं शरद पवार यांनी एबीपी माझाकडे स्पष्टीकरण दिलं. जागा वाटप निश्चित नसल्यामुळेची ही भूमिका आहे मात्र ही भूमिका मी कॅमेऱ्यावर मांडणार नाही असं म्हणत त्यांनी पत्रकारांशी बोलत असताना ही माहिती दिली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.